ओवी 11 बदलापूर। पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, एक रन पूर्ण होईल। अक्षय कासारचं खातं उघडलं जात आहे। दोन्ही फलंदाज राजनोलीच्या स्पर्धेमध्ये त्यांनी दाखवला स्वर्गीय नित्यानंद ठाकरे पूर्ती चषकामध्ये। आणि आता एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने अक्षय कासारच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार। फुल टॉस होता, यावेळेला अक्षय कासारने हवेत खेळलाय, तो देखील बॉल त्याच दिशेने, बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय फलंदाज अक्षय कासारच्या पॅट मधून। रिव्ह्यू बॅटर घेऊ शकत नाहीत, रिव्ह्यू फक्त पंच घेऊ शकतात या स्पर्धेमध्ये, लक्षात घ्या। पंचांनी तिसऱ्या बॉलवर तिसरा खणखणी षटकार, पहिल्या तीन बॉलमध्ये तीन सिंगल आणि त्याच्यानंतर सलग तीन बॉलवर तीन षटकार ठोकले अक्षय कासारने। पहिलं षटक समाप्त, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेत 21। त्यांचं मनपूर्वक आभार, स्वागत आहे आपला आशाताई पाटील या स्पर्धेमध्ये। बॅकफुटला जाऊन मिडविकेटला दिशा दिली, तिथे एक रन मिळेल। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आम्ही आभार व्यक्त करतो समाजसेवक काशीनाथच्यामुळे क्षमता आहे या टीमकडे। आणि अक्षय कासारच्या बॅटमधून आणखीन एक धमाका, त्याचा या सामन्यातला हा चौथा षटकार, टीमची धावसंख्या 36। धावा फलकावर लागल्यात, 10 बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता। यावेळेला बॅकफुटला जाऊन बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार। 12 रनची आवश्यकता आहे आता, कमी गतीने टाकलेला बॉल, भरपूर वेळ मिळाला अक्षय कासारला, 6 धावा मिळालेल्या आहेत। किंग 11 जागृती स्पोर्ट्स खालापूर टीमचे कॅप्टन टॉस अडिया खोल टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्ह इथे केलाय, काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक रन पूर्ण होईल दुसऱ्या रनचा प्रयत्न, आणि इथे बॉल हातातून निसटलाय आणि आता दुसरी रन पूर्ण केली जाईल अक्षय कासार कडून। दोन धावा अक्षयच्या खांद्यांना दिसत, बोल तयार। यावेळेला बॉल हवेत आहे अक्षय कासारच्या पॅट मधून, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय आणि बॉल विराट कोहली कक्षेच्या दिशेने फ्लाय होतोय, 6 धावांसाठी षटकार।